आता भागीदारी पार्टनरशिप. भागीदारी एकदम सिंपल चॅप्टर आहे. यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पैसा किती गुंतविला आणि गुणाकारामध्ये कालावधी, याचा अर्थ किती वेळापर्यंत पैसा गुंतवला, 1 महिना, 2 महिना, वर्ष, 2 वर्ष, जे काही असेल. ह्या 2 क्वांटिटी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. यांच्या गुणाकारावर गुणोत्तर आपल्याला काढावं लागतं आणि त्याच्यानुसार मग नफ्याचं वाटप आपल्याला करायचं असतं. म्हणून भागीदारीचं कोणतंही गणित असेल तर भांडवल किती गुंतवलं आणि किती कालावधीसाठी गुंतवलं हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आता टाईप नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायचं आहे, ए आणि बी यांनी अनुक्रमे 5,000 व 7,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. वर्षाच्या शेवटी त्यांना 48,000 रुपये नफा झाला. तर एचा नफ्यातील वाटा किती असा आपल्याला विचारलेला आहे. आता या ठिकाणी आपण घेऊ ए, या ठिकाणी बी, तिघ जण असतील तर तिघ जण. ए ने किती रुपये गुंतवले? 5,000. बी ने किती गुंतवले? 7,000. पैसा आपल्याला दिलेला आहे, कालावधीबद्दल काही सांगितलेलं नाही, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जे काय असेल. इथं म्हटलंय वर्षाच्या शेवटी, याचा अर्थ प्रत्येकाचा पैसा 1 वर्ष वापरलेला आहे. मग सारखंच जर कालावधी असेल तर कालावधी घेण्याची आवश्यकता नाही, फक्त आपण या ठिकाणी काय घेतलं? भांडवल. नंतर आता 0, 0, 0 दोन्ही साईडचे कट केले. 5 ला आणि 7 ला कोणत्या एका संख्येने भाग जात नाही, याचा अर्थ फायनल आपलं गुणोत्तर जे काही आपल्याला पाहिजे होतं ते आलं 5 7. याचा अर्थ एचा 5 भाग पैसा आहे आणि बीचा किती भाग आहे? 7 भाग आहे. तुम्हाला म्हटलं एचा वाटा आपल्याला पाहिजे, मग एचा नफ्यातील वाटा बरोबर एचा अंक किती? 5. मग या ठिकाणी 5 छेदामध्ये नेहमी करता दोनही गुणोत्तराची काय करायची? बेरीज करायची. 7 अधिक 5 बरोबर 12 आणि गुणाकारामध्ये जेवढा काही तुम्हाला नफा झालेला असेल तेवढा नफा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. कॅन्सलेशन, 12 1 12 12 4 48 वरचे 3 0. पुन्हा या ठिकाणी 4,000 × 5 = 4,5 = 20. याचा अर्थ एचा नफ्यातील वाटा किती असायला पाहिजे? 20,000 रुपये. ए व बी यांनी अनुक्रमे 5,000 व 7,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यानंतर ए ने आपले भांडवल काढून घेतले. वर्षाच्या शेवटी त्यांना 52,000 रुपये नफा झाला. तर एचा नफ्यातील वाटा किती? आता या ठिकाणी पुन्हा एचा आणि बीचा या ठिकाणी गुंतवणूक किती घेतली आहे? ए ची गुंतवणूक आपण 5,000 रुपये घेतली, बी ची गुंतवणूक 7,000 रुपये घेतलेली आहे. त्यानंतर गुणाकारामध्ये आता पैसा किती किती वापरलेला आहे. 4 महिन्यानंतर ए ने आपले भांडवल काढून घेतले, याचा अर्थ सुरुवात झाली, 4 महिने पैसा ठेवला, काढून घेतला, म्हणजेच ए चा पैसा 4 महिने वापरला गेला. बीचा पैसा, बी बद्दल काहीच दिलेला नाही आहे, याचा अर्थ बीचा पैसा 12 महिने वापरला गेला, म्हणून गुणाकारामध्ये 12. आता पुन्हा गुणोत्तर काढायचं. 3 0 3 0 या ठिकाणी कटले. 4 1 4 4 3 12 पुन्हा काही भाग जात नाही, इथे उरलं आपलं 5. या ठिकाणी 7 3 21 गुणोत्तर आलं 5 5 21. एचा वाटा आपल्याला विचारलेला आहे, तर मग एचा संबंधित अंक आहे 5, म्हणून 5 छेदात. गुणोत्तराची नेहमीच बेरीज करायची, याचा अर्थ 5 अधिक 21 बेरीज आली 26. गुणाकारामध्ये जेवढा काही नफा झाला असेल तेवढा नफा, याचा अर्थ 52,000 रुपये. कॅल्क्युलेशन, 26 1 26 26 2 52 3 0 गुणाकार जर केला तर 2,000 × 2 याचा अर्थ 10,000 रुपये आपल्याला काय झाला, सॉरी 10,000 रुपये एचा या नफ्यातील वाटा राहील. 3. ए व बी यांनी अनुक्रमे 8,000 व 6,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. 5 महिन्यानंतर बीने आपले भांडवल काढून घेतले, त्याचवेळी 4,000 रुपये गुंतवून सी भागीदार बनला. जर त्यांना वर्षाच्या शेवटी 77,000 रुपये नफा झाला असेल तर बीचा नफ्यातील वाटा. भागीदारीचा प्रॉब्लेम कसाही असला तरी पहिल्यांदा गुणोत्तर काढणे आपल्याला आवश्यक आहे. ए बी सी, एचा पैसा 8,000 रुपये, बीचा पैसा 6,000 रुपये, सीचा पैसा 4,000 रुपये.
सगळ्यांचं भांडवल आपण लिहिलेलं आहे, त्यानंतर आता प्रत्येकाने किती किती रुपये गुंतविले, प्रत्येकाने किती किती रुपये गुंतवले, आपण काय म्हटलं ए आणि बीचं 8 आणि 6 गुंतवले, 5 महिन्यानंतर बीने आपले भांडवल काढले, याचा अर्थ बीचा पैसा 5 महिने वापरला गेला, लगेच सी भागीदार बनला, मग 5 महिने 12 महिन्यातून काढून टाकणार, याचा अर्थ उरले किती 7, म्हणजे सीचा पैसा वापरला 7 महिने, बीचा पैसा वापरला 5 महिने, एचा काही दिलेला नाही याचा अर्थ एचा पैसा वापरला 12 महिने। मग आता सगळ्यांचा कालावधी आणि भांडवल आपण लिहिलेलं आहे, कालावधीचा भांडवलाचा गुणाकार कॅन्सलेशन आपण करू, 3-0, 3-0, 3-0 कटले, 2000 भागलं तर 2 × 2 = 4, 2 × 3 = 6, 2 × 4 = 8 तर गुणाकार करून घेऊ, 12 × 2 = 48, त्यानंतर 3 × 5 = 15, त्यानंतर 7 × 2 = 14, या टाईपचं गुणोत्तर तयार झालं। पुन्हा चेक करा की 48, 15 आणि 14 कोणत्या एका संख्येने भाग जातो का, 3 जर भागलं तर याला जातो, याला जातो, याला जात नाही, 2 भागलं तर याला जातो, याला जातो, याला जात नाही, याचा अर्थ तीनही संख्यांना एकदम कोणत्याच एका संख्येने भाग जात नाही, याचा अर्थ झाला फायनल गुणोत्तर आपलं। बीचा नफ्यातील वाटा आपल्याला विचारलेला आहे, तर बीचा अंक किती आहे 15, या ठिकाणी आपण घेणार 15 छेदामध्ये तीनही गुणोत्तरांची बेरीज, यांची जर बेरीज केली तर बेरीज येतं आपली 77, गुणाकारामध्ये एकूण नफा 77,000, कॅन्सलेशन जर केलं तर 77 × 1 = 77, वरचे 3 0 ॲज इट इज, 1000 × 15 याचा अर्थ 15,000 रुपये, म्हणजेच बीचा नफ्यातील वाटा किती रुपये 15,000 रुपये। 4 ए व बी यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 2:3 असून नफ्याचे गुणोत्तर 8:9 आहे, तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर काय असं आपल्याला विचारलेलं आहे। आता या ठिकाणी दोन्ही रेशोज दिलेले आहे, आतापर्यंत आपण 3 टाईप पाहिल्या, त्याच्यामध्ये कशा कशाचा गुणाकार केला, पैसा किती गुंतवला आणि कालावधी म्हणजेच मुदत, याचा अर्थ आपण असं केलं होतं पैसा गुणाकारामध्ये मुदत, हा गुणाकार केल्यानंतर आपण वाटलं काय, जो काही नफा झाला असेल तो वाटला या प्रकारामध्ये। मग आपल्याला सूत्र तयार करायचं आहे, पैसा याचा अर्थ भांडवल, मग आपण म्हणणार भांडवलाचे गुणोत्तर गुणाकारामध्ये मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर किमती भरा, ए व बी यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 2:3, याचा अर्थ 2 × 3 गुणाकारात, मुदतीचे गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, आणि नफ्याचं गुणोत्तर 8:9, याचा अर्थ 8 × 9, 3 गुणोत्तर आहेत, 3 पैकी कोणतेही तुम्हाला 2 दिलेले असतील, त्याच्यापैकी तिसरं काढायचं आहे। आता या ठिकाणी पहिलं आणि लास्ट दिलेलं आहे, मुदतीचं तुम्हाला विचारलेलं आहे, मुदतीचे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे। मग आता मुदतीचे गुणोत्तर बरोबर 8/9 जसाच्या तसाच गुणाकारामध्ये, 2/3 जर त्या बाजूला गेला तर 3/2 कॅन्सलेशन, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9, 2 × 1 = 2 × 8 याचा अर्थ काय आलं 4/3, म्हणजेच फायनल आन्सर आलं आपलं 4:3, मुदतीचं गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे ते कॅल्क्युलेट केलं आपण 4:3।